महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास जरी विलंब लागत असला तरी अकोला महानगरपालिकेच्या इमारतीस आधीच गळती लागल्याची बाब समोर आली आहे. अकोला शहराला पूरजन्य परिस्थितीतून वाचवण्याचे दावे करणारी महानगरपालिका स्वतःच डबक्यात असल्याने अकोलेकर त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करू शकतात असे बोलणे वावगे ठरणार नाही. अकोला शहरात पावसाळा सुरू होण्याआधीच लाखो करोडो रुपयांचे नालेसफाईचे ठेके ठेकेदाराला देण्यात येतात. सफाई हो अथवा ना हो, अकोला पावसाच्या पाण्यात डुबो अथवा नागरिकांच्या घरात पाणी जाऊन त्यांचे नुकसान होवो, त्यांना काहीच फरक पडत नसून नालेसफाईच्या कंत्राटदाराचे बिल मात्र वेळेवरच निघणार. अकोला महानगरपालिका स्वतःच्या इमारतीची गळती थांबवू शकत नाही ती अकोल्याला काय तारणार. अकोला शहरातल्या महानगरपालिकेतील विद्युत विभागातल्या कार्यालयाला पावसाळ्यापूर्वीच गळती लागल्याचे पाहावयास मिळाले. या विभागात छतावरून गळणाऱ्या पाण्यामुळे कार्यालयातील फाईल्स ओल्या झाल्या असून यात महत्त्वाचे कागदपत्रे देखील ओले होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जर मनपाच्या कार्यालयातील अशी परिस्थिती आहे तर मनपा शहरातील समस्या कशा सोडवू शकेल. आता काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे. जर पावसाळ्यापूर्वी अशी परिस्थिती आहे तर पावसाळ्यात तर या विभागाचे काय होईल. एकीकडे अकोला शहराला पुरापासून वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी मॅडमने आपत्ती व्यवस्थापन बचाव कार्य सराव सत्र चालवायचे आणि दुसरीकडे अकोला महानगरपालिकेची इमारत पावसाच्या पाण्याने डबक्यात बुडायची वेळ येणार अशी चर्चा महानगरपालिकेत सुरू आहे. त्यामुळे मनपा आयुक्त यांनी AC कार्यालयात बसण्यापेक्षा आपल्या विभागात कर्मचारी कसे काम करतात याकडे लक्ष द्यावे, तरच अकोला शहराचा विकास होईल. अन्यथा अकोला आहे तसेच फकास राहील.